नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, आज सद्यस्थितीमध्ये तुम्ही प्रत्येक बागामध्ये बघाल तर करपा, भुरी आणि डावणी याचा अतिशय मोठ्या प्रमाणात असा प्रादुर्भाव झालेला आहे. असं म्हणतात ना, आधीच मरकट आणि त्यात दारू पेरलेला. त्या पद्धतीनं ज्याप्रमाणे मागच्या एप्रिल छाटणीमध्ये अति लोड, जास्त दिवस माल झाडावर टिकणे आणि कमी विश्रांती यामुळे आधीच आमच्या वेली ह्या स्ट्रेसमध्ये गेलेल्या आहे. आणि त्यानंतर ह्या वर्षी पुन्हा आत्ता सद्यस्थितीमध्ये गाडी अर्धवट पिकणे, झाडामध्ये स्टोरेज नसणे, गाडीमध्ये खरंच गर्भधारणा झाली की नाही, आणि आत्ता जो सध्याचा काळ हा गाडाचा विकासाचा काळ आहे, यामध्ये आम्हाला सूर्यप्रकाश कमी पडलेला आहे आणि जैविक ताण म्हणजे रोग आणि किडीचा अटॅकसुद्धा आमच्या बागेवरती वाढलेला आहे. अशा कंडिशनमध्ये पुढील उत्पादन घेण्यासाठी आमच्याकडे स्टोरेज हा फार महत्वाचा कळीचा मुद्दा असणार आहे. तर सगळ्यात प्रथम हा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृपा करून बोर्डो आधी टिल्ड घ्या. म्हणजे जवळजवळ आज बघितलं असेल तर 50% बागामध्ये 50% पानं खराब झालेली आणि अजून आमचे 1-2 महिने झालेले अजून बाकी आहे. अशामध्ये जर कार्यक्षम पालन असेल तर स्टोरेज होणार नाही. तर त्यासाठी तुम्ही बोर्डो आणि टिल्डचा वापर करा. आज बरेचसे शेतकरी हे बोर्डोला विसरत चालले, परंतु ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे 3-3 बोर्डो झाले असतील त्यांच्याकडे खरंच रोगाचा अटॅक कमी आहे. आणि काही लोक अति खर्च करून वेगळे केमिकल्स वापरतात. खरंच केमिकल चांगले आहेत, परंतु बोर्डो हा स्वस्तात मस्त असा उपाय आहे. तो कृपा करून बोर्डोचे 3-3, 4-4 स्प्रे घेऊन असलेले पानं एप्रिलमध्ये तुम्ही टिकून ठेवा, तर तुम्हाला काहीतरी स्टोरेज मिळणार आहेत. तसेच पुढचा मुद्दा आहे की आता ह्या कंडिशनमध्ये काय करायचं. मी फॉस्फरस पोटॅश लेवल मी जवळजवळ 1 महिन्यापासून बोलतोय की फॉस्फरस पोटॅश लेवल वाढवा, फॉस्फरस पोटॅश लेवल वाढवा. परंतु बरेच लोक पोटॅशसुद्धा कमी टाकतात, तर फॉस्फरस आणि पोटॅशचं लेवल वाढवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1946 अशी कांपो कंपनीची एक ग्रेड आलेली आहे, ती कृपा करून 2.5 ग्रॅम प्रति लिटर अशी वरती फवारा किंवा 2.5 किलो हे ड्रीपमधून दिलं तरी त्याचा काडी मॅच्युरिटीसाठी खूप चांगला असा उपयोग होतोय. सगळ्यात महत्त्वाचं ज्या आता ह्या बागेमध्ये काडी बऱ्यापैकी मॅच्युरिटी, परंतु ज्या लेटच्या बागा आहेत तिथे काडी मॅच्युरिटी नसेल, तर सपकनच्या पुढं जो हा हिरवट काडी दिसते ती काडी पूर्ण काढून घ्यायची आहे. ज्या अर्धवट पिकलेल्या काड्या असतील त्या पूर्णपणे खाली ओढायच्या आहे. एका बागेमध्ये तुम्ही दरवर्षी 40-45 काडी ठेवत असाल, तर कृपा करून ह्या वर्षी मोजून 30-35 काडी ठेवा, तरच तुम्हाला पुढच्या वर्षी चांगलं स्टोरेज मिळेल आणि जो काहीतरी गर्भधारणा राहिली ती गर्भधारणामध्ये काही घडाचा चांगला विकास होऊन ऑक्टोबर छाटीनंतर आपल्याला कार्यक्षम असे घड मिळतील. आज बरेच शेतकरी बागायतदारांचा मला फोन येतो की साहेब आम्हाला 15 ऑगस्टला छाटणी करायची. परंतु कृपा करून मी विनंती करतो, कळकळीची विनंती करतो बागायतदारांनो, की छाटणीमध्ये खूप दिवसाचा गॅप पडायला नको. मागच्या वर्षी जर तुम्ही 15 सप्टेंबरला छाटणी केलेली असेल तर ह्यावेळेस कृपा करून 5 दिवस तुम्ही मागे येऊ शकता. परंतु 15-15 दिवस महिन्यामहिन्यावर तुम्ही जर अलीकडे आले तर तुम्हाला यावर्षी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त शेअर करा. कृपा करून जास्त घाई गडबड करू नका छाटणीच्या बाबतीत. रेट हे आर्ली पण असणारे, लेट पण असणारे आणि मध्ये पण असणारे. आणि आता तुम्ही लक्षात घ्या की बंपर प्रोडक्शन ह्या वर्षी आपल्याला भारतामध्ये किंवा नाशिकमध्ये दरवर्षी असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या स्टेजला घेतलं हा तुमचा रेट हा जागतिक पातळीवरती काय साऊथ आफ्रिका कसा माल आहे, चिलीचा माल कसा आहे याच्यावरती अवलंबून राहणार आहे. धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला आणि द्राक्षाची अधिकाधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही आमचा ग्रेप मास्टर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रमंडळींना हा आमचा चॅनल तुम्ही शेअर करा. धन्यवाद.